श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, पैशाने आपल्याला मिळालेली खुशी ही फक्त काही काळ टिकत असते, पण आपल्या लोकांकडून मिळालेली खुशी ही मात्र आपल्या जीवनभर साथ देत असते. तलाव हा विहिरीपेक्षा शेकडो पट मोठा असूनही लोक विहिरीचं पाणी पितात, कारण विहीर खोल असून पाणी शुद्ध असते. त्याचप्रमाणे माणूस मोठा असणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या व्यक्तिमत्वात सखोलता आणि विचारात शुद्धता असेल तरच तो आदरास पात्र ठरत असतोय. जबाबदारीची जाणीव असणारी माणसं फारशा सवाल जवाबाच्या फंदात न पडता समोरील काम हे कसं पूर्ण करता येईल यासाठी ते प्रयत्न सुरू करत असतात. म्हणूनच झिजलेलं खांदं हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा श्रेष्ठ असतात. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं कधी तोडू नका, कारण काडी टाकून आग लावणं आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणं ही जगाची रीत आहे. लक्षात ठेवा, एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जात असतोय, कदाचित संपूर्ण आयुष्यही. श्रोते हो, खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येत असतात. खोटं बोलणारा माणूस हा कुणाच्या तावडीत सापडत नाही. खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश करणारेही जास्त असतात. शक्य आणि अशक्य यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतंय, एवढाच विचार करा. श्रोते हो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या हळव्या मनातील चांगुलपणाचा सुराडा होत असेल तर सरळ सरळ निर्लज्ज होऊन स्वतःला बदलून कणखर बनण्याची एकही संधी माणसानं सोडू नये. स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणारे व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप आवडत असतात. नात्यांच्या दरवाजावर अधून मधून टकटक करत राहायला हवं. भेट झाली नाही तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव तरी शाबूत राहते. आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळं दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ खर्च करा. जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना जगाला त्रास होतो. वारंवार संधी देऊनही विश्वास गमावलेलं नातं हे राखीसारखं असतं. अशा राखीला कितीही कुरवालं तरी त्यातून आधीसारखा माणूस निर्माण होण्याची शक्यता शून्य असते. स्वतःला इतकं मजबूत बनवा की आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळातही तुमचा संयम ढळला नाही पाहिजे. आयुष्यात खूप माणसं भेटतात, पण काही व्यक्ती अशा असतात जी मनात जागा घेतात आणि देतात. हीच माणसं जीवनाचा गोड अर्थ सांगतात, ओठावर हसू खुलवतात, अश्रूही पोसतात, कधी हकानं चेष्टा मस्करीही करतात, तर मध्येच भावनिकही होतात. पण तीच माणसं अशी असतात जी या जगात आपली असतात. कर्माचं गणित हे खूप साधं आहे, कर भला तो हो भला. ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला न सांगता सगळं काही समजतं,
पण ज्याला समजूनच घ्यायचं नसतं त्याला लाख सांगितलं तरी कधी समजणार नाही। हसल्यानं आयुष्य वाढतं तर हसवल्यानं आयुष्याचं महत्व। वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शाणं व्हायचं, प्रत्येकाला आपलं मानायचं पण चार हात लांब राहायचं। या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो। आपल्या माणसामध्ये राहून परकेपणाचा भास होण्यापेक्षा एकटेपणा स्वीकारलेला केव्हाही योग्य असतो। विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही। तुम्ही चांगलं कार्य करू लागला की आपोआप विरोधक तयार होतात, कारण कर्तृत्वान व्यक्तीचं कार्य बघितलं जात नाही, परंतु तो कोठे अडकतोय याकडे मात्र सर्वांचं लक्ष असतं। प्रगती अशी करा की फक्त भावकीच नाही तर आखी गावकी जळाली पाहिजे। ज्या व्यक्तीला तुमच्यातल्या नात्याची किंमत नाही अशा व्यक्तीला पूर्ण आदरानं सोडून दिलं पाहिजे। विश्वास ठेवा, तिथं तुमची इज्जत कायम राहील आणि एक दिवस त्या व्यक्तीला तुमचं त्याच्या आयुष्यात नसण्याची कमतरता ही सुद्धा जाणवेल। जिथं तुम्ही चुकीचं नसाल तिथं बरोबर असण्याचा आटापेटा अजिबात करू नका, कारण वेळ आणि भगवंत सगळं काही जगासमोर आणत असतो। यशाचे डोंगर हे नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास हा कधीच सोपा नसतो। ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची चांगल्या प्रकारे जाणीव असते तिच्या संसाराला कधीच काही कमी पडत नसतं। स्वतःच्या घरात वाकून बघायला वेळ नसतो, मात्र दुसऱ्याच्या घरात काय शिजतंय याची मात्र काही जणांना उत्सुकता असते। आपण समोरच्यासाठी काय काय करत असतो हे त्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण त्या गोष्टी करणं बंद करत नाही। प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान असूनही काहीच उपयोग नसतो। संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो। जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। आपली परिस्थिती पाहून लोक आपल्याशी नातं जोडत असतात। एकांतात आलेलं अश्रू हे खोटं नसतात। आयुष्याचा एकच दिवस चांगला असतो तो म्हणजे आपला मृत्यू, कारण या दिवशी कोणीच वाईट बोलत नसतं। स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलायला लागतात।